युरोपीय नेते आणि संघाचे सदस्य राष्ट्र यांच्यात काल महामहत्वाची उच्चस्तरीय बैठक झाली युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले द्विपक्षीय हितसंबंधाचं रक्षण लोकशाहीची तत्वं आणि मूल्य स्वातंत्र्य कायदा आणि सुव्यवस्था तसंच मानवाधिकार आदी मुद्द्यांवर या बैठकीत व्यापक चर्चा झाली मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवर संतुलित आणि सर्वसमावेशक करार करण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचं दोन्ही बाजूंनी स्वागत केलं या मोठ्या निर्णयामुळे आर्थिक भागीदारी पूर्ण क्षमतेनं करणं दोन्ही बाजूंना शक्य होणार आहे ऊर्जा डिजिटल क्षेत्र परिवहन आणि नागरिकांमधील परस्पर संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक संपर्क भागीदारी या धोरणाचा आरंभ या बैठकीत झाला कोरोनाचा सामना करण्यासाठी वैश्विक पातळीवर सर्व प्रकारचं सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं जगाचं कल्याण व्हावं याकरिताही भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातले संबंध अधिक दृढ होणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले व्यापार उद्योग याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला अशा प्रकारच्या बैठकीचं आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांचे विशेष आभार मानले कोविड एकोणीस महामारीला रोखण्यासाठी जागतिक स्तरावर एकजूट आणि सहकार्य करायला प्राधान्य देण्यावर या बैठकीत सहमती झाली कोविड प्रतिबंधक लसींची निर्मिती आणि वितरण या बाबतीत भारतानं इतर राष्ट्रांना व्हॅक्सिन मैत्री अभियानांतर्गत केलेल्या मदतीचं युरोपियन संघातल्या सदस्यांनी कौतुक केलं भारतानं नव्वदहून अधिक राष्ट्रांना कोरोना लसीचा पुरेसा पुरवठा केल्याबद्दल युरोपीय महासंघानं भारताचे आभार मानले। तर युरोपीय संघाचं सहकार्य आणि पाठिंबा हेच भारताचं बलस्थान आहे असं भारतानं यावेळी सांगितलं